अच्छा ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. ओबीसी आरक्षण विषय राज्य सरकार ओबीसींसोबत फुटबॉल खेळत आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले असून ओबीसी आरक्षण रद्द केल्याबद्दल बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला दोष दिला आहे. मी यापूर्वी सांगितलं आहे की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जी केस केली आहे ती केस फुटबॉल म्हणून केली आहे, ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करण्याकरता केली आहे. केंद्राने ऑलरेडी राज्य सरकारला कळवलं आहे की जी मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण जे मुख्यमंत्री असताना जनगणना झाली होती त्याच्यामध्ये 69 लाख चुका आहे, आणि हे चुका असतानासुद्धा या पद्धतीने त्यांनी याचिका केली. केवळ फुटबॉल करतात आहे, केंद्र सरकारच्या नावाने खळे फोडत आहे. ॲक्च्युली 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाने कळवलं आहे, आदेश पारित केला आहे सर्वोच्च न्यायालयाने की ओबीसींना आरक्षण देण्याकरता ट्रिपल टेस्ट करा, इम्पेरिकल डेटा राज्य सरकारने तयार करा. केंद्राची जबाबदारी नाही, राज्य सरकारची जबाबदारी फिक्स केली आहे सुप्रीम कोर्टाने. आणि मग राज्य सरकारची जबाबदारी होती तर हे सुप्रीम कोर्टात काय गेले, 6 महिने वेळ काढून धोरण काय केलं? आज 6 महिने झाले सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काहीच कारवाई करत नाही. एक अध्यादेश काढला त्या अध्यादेशावरही यांच्या कायदे विभागाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, आणि त्यामुळं ओबीसीचा फुटबॉल करताय, ओबीसींना मूर्ख बनवतायत, महाविकास आघाडी सरकारमधले नेते ओबीसीवर अन्याय करतायत, खोटं बोलतायत, सुप्रीम कोर्टात जाऊन टाईमपास करतायत, यांना डेटा तयार करायचा आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार ही ओबीसींना मूर्ख बनवून जाणूनबरोबर या निवडणुकीमध्ये त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे, आणि म्हणून या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार वागतायत. अशोक चव्हाण साहेब या राज्याचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाचा निकाल पुन्हा वाचून बघावा. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसींना आरक्षण द्या, ट्रिपल टेस्ट करा, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते ओबीसीला त्या ठिकाणी भेटीत धरतायत, तुमचा कायदे विभागाने तुमच्या ऑर्डनन्सवर तुमच्या वटहुकमावर ऑब्जेक्शन घेतलं आहे, आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे का वागत नाही? 4 मार्चचा निकाल आला आहे, क्लिअर निकाल आला आहे. उलट सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार डेटा मागण्याकरता केस टाकतात आणि फुटबॉल करतायत. अशोक चव्हाण साहेब हे महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाची दिशाभूल करतात. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे. जर द्यायचं असतं तर 6 महिन्यापासून 13-12-19 सुप्रीम कोर्ट सांगताय, 4 मार्च पण सुप्रीम कोर्ट सांगताय, 18 महिने टाईमपास केला पण या सरकारने काहीच केलं नाही.